दरम्यान किशोरी पेडणेकरांनी ट्विट करत सोमय्यांचे हे आरोप फेटाळून लावले. किरीट सोमय्या यांनी आज केलेल्या आरोपांना मी यापूर्वीच उत्तर दिलेलं आहे. दादांत खोटं बोलून आणि आरोपांच्या फैर्या झाडून बदनाम करण्याचं षडयंत्र सुरू आहे. SRA गाळ्यांबाबत केलेल्या आरोपांचं स्वतः SRA प्राधिकरणानं प्रतिज्ञापत्र सादर केलेलं आहे, ज्यात माझा किंवा माझ्या परिवाराचा उल्लेख नाही असं कोर्टाला त्यांनी कळवलेलं आहे. जरा कृपाशंकर सिंगाबद्दल बोल बाळा. 395 मेम त्याची मालमत्ता, त्यांचं काय झालं? तुम्ही प्रताप सरनाईकांवर आरोप केले, त्याचं काय झालं? तुम्ही नारायण राणेंवर आरोप केले, त्याचं काय झालं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली पाहिजेत ना. या ईडीच्या कारवाई जेवढ्यांकडे त्यांचा हा प्रवक्ता आहे, भांडूपचा किरकिरणारा, त्या प्रवक्त्याला तुम्ही कोणावर, आता त्या आमच्या मुंबईच्या महापौराला बदनाम करण्याचा जो प्रयत्न सुरू आहे तो अत्यंत अश्लाघ्य आहे. एक महिला खरं तर त्यांचं इतकं कौतुक केलं पाहिजे की उभ्या मुंबईनं पाहिलंय अशी एकमेव महिला महापौर पहिली की जी त्या काळामध्ये स्वतः हॉस्पिटलच्या अगदी कानाकोपऱ्यातल्या हॉस्पिटलमध्ये त्या जात होत्या, 24 तास फिरत होत्या सगळ्यांकडे. किशोरी पेडणेकरांवर झालेल्या आरोपांवर सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली. मला काही आश्चर्य वाटत नाही, कारण का त्यांच्यात ह्या बाबतीत कन्सिस्टन्सी आहे. जेव्हापासून सत्तेत आले, विरोधात बोलला की त्याच्यावर काही ना काहीतरी ऍक्शन होते. त्याच्यामुळे त्या ह्या एका बाबतीत, बाकी ते सगळे युटर्न्स घेतात, पण ह्या बाबतीत ते कन्सिस्टंट आहे. विरोधात बोलतलं की त्यांना काहीतरी त्रास किंवा आरोप होतात. त्याच्यामुळे मला काही त्याच्यात आश्चर्य किंवा नवीन वाटत नाही. आरोप प्रत्यारोपांचं राजकारण महाराष्ट्राला शोभणारं नाही असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. तसंच ओला दुष्काळ आणि उद्योगासंदर्भात सर्वपक्षीय बैठक घेण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी त्यांनी नितीन गडकरी यांचं तोंड भरून मनापासून कौतुक केलं. गडकरी हे पारदर्शक काम करतात असं सुप्रिया सुळे म्हणाले. ह्याची अकाउंटेबिलिटी कोणीच घेत नाही की हे प्रकल्प का जात आहेत, कुणामुळे जात आहेत. म्हणून मी म्हणते, आता का गेले, कुणाला गेले हे आता बाजूला ठेवूया आणि थोडी जबाबदारीने वागूया. की म्हणून माझी विनंती आहे की एक ऑल पार्टी मीटिंग तातडीने माननीय मुख्यमंत्र्यांनी बोलवावी आणि एक असेंब्ली बोलवावं. असेंब्ली कशासाठी असते, याच तर विषयांनी चर्चा करायची असते. तर ओला दुष्काळ आणि बाहेर गेलेले प्रकल्प ह्या दोन्हीसाठी अर्जंटली असेंब्ली बोलू. 2-3-4 दिवस जितके लागतील सगळ्या MLAचा कॉन्फिडन्स मध्ये घ्या, चर्चा करा सगळ्यांनी एकत्र, ऑल पार्टी मीटिंग म्हणून महाराष्ट्राच्या वतीने माननीय प्रधानमंत्र्यांची भेट घ्या आणि हे सगळं क्लिअर करा. बच्चू कडू आरोप करतायत, ते त्यांच्या वेदना म्हणतायत आणि मला आनंद वाटतोय की ह्या महाराष्ट्रामध्ये आजही सत्तेत असलेलं कोणीतरी संवेदनशील राहिलेलं आहे. कारण का इतकं असंवेदनशील वागणं गेले मी 100 दिवस बघतेय की मला आनंद वाटतो आणि मी मनापासून त्याचं स्वागत करते. नितीनजी हे अतिशय जबाबदार आणि चांगले मंत्री आहेत आणि महत्वाचं आहे ते पारदर्शकपणे काम करतात. ते कधी आरोप प्रत्यारोपाच्या भानगडीतच पडत नाही. इज अ डुअर, ते उठतात आणि कामाला लागतात. कोणी काय केलं याची वाट बघत बसत नाही की तू हे केलं ते नाही केलं. ते उठतात, चांगली कामं करतात आणि त्यांच्यात आणखीन एक खूप मोठा आणि चांगला गुण आहे की ते सर्वसमावेशक आहे. ते सगळ्यांना घेऊन जातात. आम्ही, तुम्ही पार्लमेंटमध्ये या, कुठलाही खासदार त्यांच्या विरोधात बोलणार नाही. कारण का ते पक्ष बघत नाही, ते भारताचं आणि महाराष्ट्राचं आणि ज्या राज्याचा तो खासदार असेल, लोकप्रतिनिधी असेल, त्याचं भलं पाहतो.